विनती करते हैं सद्दाम भावे, सद्दाम भूरे, फरमान भूरे, एकनाथ निम से प्लीज वेलकम। मोसी मुल्ला सर आपको भी आना है, प्लीज वेलकम। मोसी मुल्ला सर आपको भी आना है, प्लीज वेलकम। बहुत ही बड़ा मैच यहाँ पे होने वाला है, शो मैच, भिवंडी ग्रामीण टेनिस वर्सेस वाड़ा ग्रामीण टेनिस, दोनों टीम में टक्कर होने वाली है, आमने सामने कड़ा मुकाबला वडोली प्रीमियर लीग 2022 का। सामना अतिशय रंगतदार पायल मेल पाचर का सामना पहिला षटक मांडी पावर प्ले असणार आहे। आतापर्यंत दोन सामने झालेले आहेत, वाडा ग्रामीण टेनिस वर्सेस भिवंडी ग्रामीण टेनिस, सगळ्या प्रेक्षकांचं डब्ल्यूपीएल लीग 2022 वडोली वाडा मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। दिग्गज मान्यवर मांदियाळी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। वाडा ग्रामीण टेनिस वर्सेस भिवंडी ग्रामीण टेनिस, एक जबरदस्त मैच, शो मैच, ट्रॉफी अपन ठिकाणी पाहू शकता है, दिग्गज आयोजन। आणि हा सामना पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण यूट्यूब प्रिंस व्यूअर अतुर होतात, तो सामना आपल्या समोर येतोय। प्लीज वेलकम बोथ टीम कॅप्टन, वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम कॅप्टन, प्लीज वेलकम निखिल बागुल अँड भिवंडी ग्रामीण टेनिस टीम कॅप्टन योगी योगेश पाटील, तोशिवजी भुरे आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत, प्लीज वेलकम। आपण या ठिकाणी इस लीग में आए, हर साल लीग यहाँ पे डिग डॉग वडोली की तरफ से, टीम की तरफ से और जिजाऊ शाखा संगठन वडोली की तरफ से यहाँ पे ऑर्गेनाइजेशन है। आपने बहुत बड़ा बहुमूल्य योगदान दिया है इस क्रिकेट लीग के लिए, बच्चों के ऊपर चेहरे के ऊपर बहुत बड़ी स्माइल है। और किस तरह तसुफ जी भुरे, आप बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट में जाते हैं, ऑर्गेनाइजेशन पुणे में बहुत क्रिकेट मैच आपने देखने होंगे, तो कैसा लग रहा है ग्रामीण भाग में अपने अपने खुद के गाँव में, ये ऑर्गेनाइजेशन बारे में क्या कहोगे इस मेहनत के बारे में? कमेटी ने जिस तरह का अरेंजमेंट किया है बहुत बेहतरीन है, और जिस तरह प्रीमियर लीग होती है जो गांव के हिसाब से, उसमें सबसे बेहतरीन प्रीमियर लीग वडोली प्रीमियर लीग आज है। क्या बात है, थैंक यू, थैंक्स अ लॉट तौसिफ जी भुरे सर। टॉस सडी में आमंत्रित करतो मिस्टर तौसिफ भुरे सर यांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस उडला जाईल। निखिल बागुल कॅप्टन वाडा टेनिस क्रिकेट टीम अँड योगेश पाटील कॅप्टन ऑफ भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम, एंड शो मैच का टॉस तौसिफ जी भुरे साहब के हाथों में से यहाँ पे किया जा रहा है। टॉस विन वाडा ग्रामीण टेनिस कैप्टन टीम निखिल बागुल, अपन टॉस जिंकले, सामना रंगतदार पाहायला मिळतोय। आतापर्यंत दोन वेळा आमने सामने टक्कर झाली, एकदा जिंकली, तीन वेळा झाली, दोन वेळा जिंकलेले वाडा ग्रामीण टेनिस आणि एक वेळा जिंकले भिवंडी ग्रामीण टेनिस। हा सामना तेवढाच महत्वाचा राहील, या सामन्यावर कशा पद्धतीने तुमचं गेम प्लॅनिंग असणार आहे, स्ट्रॅटेजी काय असणार आहे, टॉस जिंकलाय काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण स्वीकारलेले ते वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम कॅप्टन निखिल बागुल यांनी। या ठिकाणी आयोजकांनी ज्या पद्धतीने शो मॅच आयोजन केलंय, प्रिन्स मूवी पहिल्यांदा लॉन्च करताय डिंगडॉग वडोली टीम आणि मंडळ, या आयोजनाबद्दल अगदाज भुबेरे बद्दल कैलाशजी जाधव असतील, परमान भोरे असतील, सद्दाम भाबे असतील, संपूर्ण टीम डिंगडॉग वडोली टीम गाव आणि जिजाऊ संघटना शाखा यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे, या ठिकाणी आपण आलात कसं वाटतंय? आम्ही प्रथम आयोजकांना सॉरी बोलतोय की आम्ही 12 वाजता पोहोचू शकलो नाही, आणि आयोजन एकदम सुंदर केलंय, आणि ही मॅच एक्झिबिशन मॅच ठेवली वाडा भिवंडी, त्यासाठी आयोजकांचे आभार। टॉस जिंकला, थँक्यू, थँक्स सो मच निखिल बागुल। आपण टॉस जिंक हरलेला, टॉस जिंकला असता तर या ठिकाणी काय चूज केलं असतं? बॅटिंगच करणार। हा नशिबान तुम्हाला ते सुद्धा मिळतं। या ठिकाणी 5 षटकांची मॅच, पहिल्या षटक मॅन्डी पॉवर प्ले असणार आहे, तर कुठले स्टार कास्ट प्लेअर तुमच्या टीम मध्ये असतील आणि कशा पद्धतीने सुरुवात, वेल स्टार्ट, कितपर्यंत धावसंख्या टार्गेट देणार? 60+ करण्याचा प्रयत्न असेल, 60+ टार्गेट असेल। भिवंडी टेनिस म्हटल्यानंतर एक बिगेस्ट आयोजन पूर्ण देशात नाव आहे भिवंडी टेनिस क्रिकेटचं, आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगले खेळता, ओपन क्रिकेट मध्ये खेळता, महाराष्ट्र मोठ्या स्पर्धा खेळता, या ठिकाणी एक ही एकात्मतेची स्पर्धा आहे, सर्व जाती धर्म पंत एकत्र येऊन या ठिकाणी दरवर्षी आयोजन असतं जत्रा क्रिकेटची, कसं आयोजन? तर चांगलंच आहे, सर्वप्रथम मी वडोली प्रीमियर लीगचं स्वागत करतोय, आणि त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली, आणि वाडा भिवंडी मॅच प्रेक्षणीय सामना ठेवलाय, त्यांचं मी खूप खूप आभारी आहे। नक्कीच आमच्या समोर जोडले होते योगेश पाटील भिवंडी ग्रामीण टीम, टीमचे कॅप्टन, सामना भन्नाट होणार आहे, पाच राहा ऐकत राहा वडोली प्रीमियर लीगचा थरार 2022 शो मॅच, भिवंडी ग्रामीण टेनिस वर्सेस वाडा ग्रामीण टेनिस मॅच, इट्स अ शो टाइम, ठोसा ठोसा वेलकम ऑल डिग्निटरीज, प्लीज वेलकम व्हीआयपी डायस। या ठिकाणी आपल्या समवेत मोसिम सर आपल्या समोर जोडलेले आहेत,
ये पूरा ऑर्गेनाइजेशन बहुत मेहनत के साथ बच्चे लोग करते हैं, जो उत्साह लाते हैं, छोटे बच्चों से लेकर बुजुर्गों से लेकर यंग जनरेशन लेके आते हैं, सब एक साथ मिलकर एकजुट के साथ या प्यार भरी लीग होती है, कैसा लगता है यहाँ पे आके? के लिए हमारे वरौली गांव का नाम रोशन हो गया और अच्छा काम करते हैं वो बच्चे लोग, सब मिलके करते हैं, इसके लिए उनके लिए धन्यवाद। और यहाँ पे बुजुर्ग व्यक्तिमत्व है इस गांव के, उन्होंने शुभकामनाएं दी क्योंकि मिनी इंडिया यहाँ पे दिखने को मिलता है हर साल और प्यार भरी लीग है। वेल डन, वेलकम स्टेज। खेलाड़ी कक्ष खाली करते Come on, DJ, bajao gana and Mickey Mouse ka dance. सला फील्डिंग लाऊंगे विना विलंब वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम निखिल बागुल कैप्टन एंड कंपनी। चला स्कोरर गुण लेखक, स्कोरर आपको जल्दी आना है। साजिद मुगड़ी लीजन क्रिकेट के पेर के अब्बू सलीम मुगड़ी जी आप आए, आपका तय दिल से आप हार्दिक हार्दिक स्वागत है वर्ल्ड लीग में। तर सामना म्हटलं तर रंगत असते मित्रांनो आणि आपल्या कडीता एक्झिबिशन मॅच शो मॅच वाडा ग्रामीण वर्ष भिवंडी ग्रामीण आमने सामने टक्कर। टॉस जिंकल्यानंतर वाडा संघानं या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। वाडा ग्रामीण टेनिस टॉस विन चूज द फील्डिंग। भिवंडी ग्रामीण की बैटिंग आणि संपूर्ण महाराष्ट्रला प्रिन्स व्ह्यूवर लाइव हा सामना पाहायला मिळतोय। स्टार कास्ट खेळाडू भिवंडी ग्रामीण टेनिस वाडा ग्रामीण टेनिस अप्रमित प्रति मात्र स्पर्धेचं आयोजन नियोजन व्यवस्थापन जिजाऊ संघटना महाराष्ट्र शाखा वडोली गाव आणि डिंग डोंग वडोली मंडळाकडनं भव्य आयोजन वडोली प्रीमियर लीग 2022 पाहायला मिळतंय। लाइव कव्हरेज करतंय संपूर्ण स्पर्धा प्रिन्स मूवी भिवंडी टेनिस क्रिकेट। सामना चुरशीचा रंगतदार प्रेक्षक वर्ग मात्र पाहत आहेत आणि ओपनिंग जोडी येते भिवंडी ग्रामीण टेनिस विश्वाचे स्टार कास्ट खेळाडू ओपनिंग बॅट्समन बाराबा खेळाडू भिवंडी ग्रामीण टेनिस आपण पोहोचवायचं आहे। अभिनव पाटील अक्षय बारावा खेळाडू भिवंडी ग्रामीण टेनिस आपला अतिरिक्त खेळाडू आपण पोहोचवायचा आहे। तर पहिल्या षटकाला सुरुवात होईल, पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले हाताळलं जाईल। सामना अतिशय रंगतदार चुरशीचा, पहिलं षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्क वर गोलंदाज स्वतः कप्तान कर्णधार वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम निखिल बागुल ज्यानं गोवा या ठिकाणी ओपन क्रिकेट मध्ये गोवा लीग मध्ये दोन मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेतले होते। अगदी कमी वयामध्ये ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि वयाच्या 22-23 वर्षी संपूर्ण देशातील खेळाडू समोर आपली छाप टाकली बॉलिंगच्या माध्यमातून। अंकित पाटील आणि अंकित पटेल अभिनव पाटील
ओपनिंग जोड़ी स्ट्राइक केला अंकित पटेल, नॉन स्ट्राइक केला अभिनव पाटील, गोलंदाज बॉलिंग मार्क वर निखिल बागुल्ला पाहू शकतात। सामना रंगतदार, पहिलं मँडेटरी पावर प्लेचं षटक। या ठिकाणी पाहू शकता आपण मनोज सागर, त्याचबरोबर पाहिलं आपण तर वाडा टेनिस क्रिकेट मधील भरत बागुल खेळाडू पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये। मॅच रंगतदार, सामन्याची सुरस, सौरभ अडकमोळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। या मॅच करता दाखल झालेत, पहिल्याच बॉलला अंकित पटेल उडवून दिलंय व्हाइटिश लॉन्ग ऑफ झोन ला सीमा रेषा पार, भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम चा दमदार चौकार। थँक यू डीजे। माननीय मोहम्मद जाधव, माजी बाबांजी जाधव, माजी सरपंच वडोली, माजी सरपंच बाबांजी जाधव यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत। पहिल्याच बॉलला चौकार आलाय, पहिल्या बॉलला एक इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला। सलीम मुकरी यांचं आगमन होते, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, आपको स्टेज पे आना है। पहिल्या बॉलला चौकार आलाय, काय घडेल? दुसरा बॉल निखिल बागुल कडनं, आणि या वेळेस जर पाहिलं आपण तर धावांची खैरात आहे। एक धाव तर कंप्लीट केली आहे, क्षेत्ररक्षण चेंडू अडवलाय आणि पंचांचा इशारा येतो या बॉलला। यस अंपायर डिसिजन, यस अंपायर, एक धाव बघूया। या ठिकाणी पाहिलं बघूया पुढचा बॉल, दोन चेंडूचा खेळ झालाय। मान्य मोहिन भुरे यांचं आगमन होते, आपलं हार्दिक अधिक स्वागत। दोन चेंडू धावा पाच, तिसरा बॉल फुलटॉस चेंडू पाठवर अभिनय पाटील, अभिकडनं या ठिकाणी चूक झालीये, उंची जास्त लांबी कमी, निखिल बागुलनं बडी मछली जखडली। तिसऱ्या बॉलला विकेट आलेली आहे, पहिला झटका बसतोय भिवंडी ग्रामीण टीमला। वाडा ग्रामीणचे गोलंदाज निखिल बागुल स्वतः कर्णधार भूमिकेमध्ये आहेत, ज्यांना तीन चेंडू हाताळले, तीन बॉल मध्ये पाच धावा होत असताना पहिला गडी गारद केला निखिल बागुलनं भिवंडी ग्रामीण टीमचा। मैदानाच्या आतमध्ये अशोक जाधव, मोठे कारनामे, मोठे इतिहास, मिस्टर डेंजर बॅटमन, बॅट्समन म्हणून ओळख आहे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची। गोलंदा तयार, चौथा बॉल निखिल बागुल कडनं, पॉवर प्लेच्या ओव्हरचा चौथ्या बॉलला धावा केली, लॉंग स्टॉप कडे बॉल निघाले, बाउंड्री लाईन कडे अडवला जातोय, चांगली फिल्डिंग केली वाडा ग्रामीण टीमच्या क्षेत्ररक्षकानं, चांगली फिल्डिंग या ठिकाणी सैराज खतीब, वंडरफुल फिल्डिंग, चौकार अडवलाय, दोन धावा वाचवलेल्या आहेत, दोन धावांनी धावफलक पोहोचतोय सात या धावसंख्येवर, चार चेंडू सात धावा। पॉवर प्लेच्या षटकात चार बॉल मध्ये एक मोठा फटका आलाय चौकार अंकित पटेलच्या बॅटमधनं, त्यानंतर निखिल बागुल रोखण्याची कामगिरी धमक दाखवतो विकेट घेताना। पाचव्या बॉलला पुन्हा ऑन साइड ला तटवलाय, या धावा किती येतील या बॉलवर? रोहित या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक, रोहित पाटील मॅनपंप खरिवली, निखिल बागुल मॅनपंप खरिवली, या ठिकाणी पाच चेंडूचा खेळ केलाय। धावसंख्या फळकर आतापर्यंत आठ धावा एक गडी बाद, अभिनय पाटीलला बाद केल्यानंतर धावा रोखण्याची मात्र धमक दाखवतो निखिल बागुल। फलंदाज अशोक जाधव आपली छाप आपल्या फलंदाजची तरफ ती बॅट मात्र झळकवेल का येणाऱ्या शेवटच्या बॉलला? निखिल बागुलचा अंतिम बॉल, हार्ड हिटर बॅट्समन तयार, मॅनपंप गणेश पुरी अशोक जाधव। स्क्वेअर करता शॉट खेळला गेलाय, धाव घेण्या प्रयत्न होतो, एक सिंगल धाव कव्हर केली जाते, दुसरी धाव मिळत नाहीये आणि सिंगल धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय। पहिल्या मँडरी पॉवर प्लेच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक विकेट गमावताना भिवंडी ग्रामीण संघ धाव संख्या नऊ या धाव संख्येवर। डब्ल्यूपीएल लीग 2022 वडोली वाडा मध्ये आपलं हार्दिक स्वागत। हॅलो हॅलो हॅलो, चेक,
हेलो 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 आवाज बेस कमी कर बेस थोड़ा हेलो चेक हेलो ओके तर पाहिलं आपण धाव संख्या पहिल्या ओव्हरला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला तेवढा चांगला बॅटिंगचा अटॅकचा प्रयत्न अंकित पटेलने चौका ठोकून केलाय आणि धाव संख्या फळकावर आहे 9 बघूया सामना रंगतदार धाव संख्या 9 फळकावर आहे षटकातील बघूया सामन्याची चुरस मात्र लागलेली आहे पहिल्या ओव्हरला 9 धावा आहेत बघूया गोलंदाज तैयार बॉलिंग मार्क वर पाहायला मिळतोय रोहित पाटील बघूया सामन्याची सुरस्थ आहे सामना संघर्षाला आहे जेव्हा जेव्हा आमने सामने भिवंडी ग्रामीण वाडा ग्रामीण येतो आणि हे सामने व्हायला पाहिजेत या दृष्टिकोनात अगदच भुबेरे कैलास जाऊ यांनी मात्र वडोली मंडळाने निर्णय घेतला आणि ही एक्झिबिशन मॅच हा शो मॅचचा थरार मात्र तुमच्या समोर तुमच्या भेटीला प्रिन्स मूवी लाईव्ह वर पाहायला मिळतोय पहिल्या बॉलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केले कव्हर झोन मध्ये सौरभ अडकमो यांनी मात्र बॉलला फील्ड केले सिंगल धावच येते या पहिल्या बॉलला चांगली सुरुवात गोलंदाजाने केली आहे आणि अशोक जाधवनं पुन्हा अंकित पटेलला स्ट्राईकवर आणलंय अंकित पटेलचे अनेक रेकॉर्ड आहेत चांगल्या चांगल्या स्पर्धेला खेळणारा खेळाडू आहे आणि क्लास म्हणजे या खेळाडूमध्ये गॅप काढण्याची क्षमता आहे 7 बॉलचा खेळ धाव संख्या 10 आहे तेवढ्या लयामध्ये धाव संख्या आतापर्यंत भिवंडी ग्रामीणला जोमानं पुढे जाऊ देत नाही गोलंदाज अजूनही 5 बॉल दुसऱ्या ओव्हरचे बाकी राहत आहेत 5 षटकांची पहिली इनिंगची बॅटिंग भिवंडी ग्रामीण टेनिसची पाहायला मिळते षटक क्रमांक 2 मधील दुसरा बॉल वाडा टेनिस ग्रामीणचा खेळाडू मॅनपॉम खरिवली रोहित पाटील तयार एक युवा यंगस्थान गोलंदाज या बॉलला उडवून दिलंय बॅटच्या रडार मध्ये सापडलाय परंतु फिल्डर सौरभ अडक म्हणलं कॅच टिपलाय अमेझिंग दुसरा हजरा दुसरा झटका मिस्टर इमरान भाबे यांचं आगमन होते आपलं हार्दिक अधिक स्वागत वेलकम व्हीआयपी डायस मंच पे आपको आना है डैशिंग पर्सनालिटी मिस्टर इमरान भाबे वेलकम तर 10 धाव संख्या फळकावर लागलेली पहिल्या ओव्हरला आल्या होत्या 9 धावा 2 बॉल मध्ये दुसऱ्या षटकात रोहितनं एकच धाव देताना 2 बॉल मध्ये 1 विकेट काढली महत्वाची अंकित पटेलला बाद केलंय आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज येतो न्यू बॅट्समन नेम प्रतीक येत आहेत स्ट्राईक एंडला अशोक जाधव अंकित पटेल एक चांगला फलंदाज रोहित पाटीलनं मात्र शिकार केली आहे दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल धावा 10 असताना सुरेख फटका अशोक जाधवनं तटवलाय आणि हा पंचांचा इशारा येतोय व्हॉट अ कॅच उल्ला आपको मंच पे आना है पापा आपको भी मंच पे आना है प्लीज वेलकम तर धाव संख्येकडे पाहिलं मॅच मध्ये आपण पुन्हा येतोय धाव फलक पाहिला 9 चेंडू आणि 10 धावा सामन्याची रंगत आहे सामन्याची सुरस आहे 10 धाव फळकावर आहेत 9 बॉल मध्ये पहिल्या ओव्हरला आल्या होत्या 9 धावा त्यानंतर दुसरे षटक एवढं जोमाने येत आहे की रोहित पाटीलनं विकेटच मात्र या ठिकाणी टार्गेट ठेवलंय आणि हॅट्रिक बॉल आता मात्र असेल युवा क्रांती टीम मध्ये ज्यानं अनेक रेकॉर्ड केले आणि आर एस ऑफ झिडके मध्ये खेळणारे खेळाडू अमोल पाटील अगदी अर्षद होंडो पेक्षाही सिनियर असलेले खेळाडू आहेत अर्षद होंडो खेळायचा त्या अगोदर 2 ते 4 वर्षापासून लॉन्च झाले होते आणि अर्षद होंडोच्या जोडीला सुद्धा अनेक ओपनिंग बॅटिंग करताना रेकॉर्ड केले ते अमोल पाटील नॉन स्ट्राईक इनला मॅन फॉर्म झिडके स्ट्राइकिंगला प्रतीक तयार सामना मात्र रंगतदार आहे गोलंदाज युवा गोलंदाज आहे रोहित पाटीलनं आज इतिहास रचण्याला सुरुवात केली आहे इतिहासा रचावा लागतो त्यानंतर तो मात्र बोलला जातो आणि तो शेवटपर्यंत लिहून लक्षात ठेवला जातोय षटकातील 3 चेंडू बाकी पुन्हा एकदा अटॅक केलाय हा मात्र चेंडू थांबणार नाही जातो सी मार रेषा
तर चार बॉल चा खेल झाला धाव संख्या फळकर 16 शानदार षटकार प्रतीकच्या बॅट मध्ये आलाय चेंडू झालेत आतापर्यंत 10 बॉल 10 चेंडूच्या खेळात विकेट गेलेले आहेत त्या 3 गडी बाद झाले असताना भिवंडी ग्रामीणचा प्रतीक चांगली हाईट चांगल्या उंचीचा फायदा टाइमिंग बेमिसाल षटकार ठोकतोय 4 बॉल मध्ये 7 धावा देताना 2 गडी बाद केले रोहित पाटीलने 5वा बॉल रोहित कडनं प्रतीक करता रिवर्स स्वीप शॉट या ठिकाणी तेवढ्या जोमाने आलेला नाहीये बॅट तेवढ्या रडार मध्ये फिरली नाहीये दुधारी तलवार कटी तो आपण नाही तो सामने वाले की डॉट बॉल वाडा ग्रामीण टीम मध्ये वडळीचे खेळाडू कैलास जाधव मात्र खेळताना पाहू शकतात हा गावाचा अभिमान आहे कारण आपला खेळाडू तालुक्याच्या टीम मध्ये खेळणं हा प्रत्येक गावातील त्यांच्या चौकीनांचा फॅन समाजाचा अभिमान असतो गावकऱ्यांचा वडिलांचा घराण्याचा अभिमान असतो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अनेक वाडा तालुक्यातील गावातील एकत्र आलेले खेळाडू वाडा ग्रामीणचे भिवंडी ग्रामीणतील अनेक खेळाडू एकत्र आले भिवंडी ग्रामीणचे आमने सामने फाईट आहे अंतिम बॉल वर चांगल्या पद्धतीने टिचून मारा करतो युवा यंगस्थान गोलंदाज रोहित ने षटकार गेल्यानंतर पुढच्या 2 बॉल मध्ये 1 धाव दिली आहे 2 ओव्हर समाप्त 3 गडी बाद भिवंडी ग्रामीणची धाव संख्या फळकावर पोहोचते 17 या धाव संख्येवर मॅच ची मात्र या ठिकाणी संघर्ष स्थिती जारी राहणार तोपर्यंत देतोय डीजे मास्टरला संधी तुमच्यासाठी अरे एक बार से दिल नहीं भरता मुड़के देख मुझे दोबारा टन 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 तारा चलती है क्या नो से बारा थैंक यू डीजे फरजान भूरे आपको मंच पे आना है प्लीज वेलकम 2 ओवर का खेल हुआ रन बने 3 विकेट के बाद 17 रन वाडा ग्रामीण वर्सेस भिवंडी ग्रामीण आमने सामने टेनिस विश्वातील एक महान सामना आहे एक्झिबिशन मॅच आहे शो मॅच वडोली प्रीमियर लीग 2022 मध्ये शोएब बाबे आणि इम्रान बाबे दोन्ही बाबे बंधू आपला सगळा धंदा पाणी बंद करू वडोली प्रीमियर लीग मध्ये उपस्थित आहे याला म्हणतात गावावरची निष्ठा याला म्हणतात गावावरचं प्रेम सलाम आहे भाई सलाम दोनों भाईयो को नक्कीच एकाच मध्येची ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते मिनी इंडिया साकारला या लीग मध्ये पुन्हा एकदा बघूया सामन्याची चुरस मात्र लागलेली सामना रंगतदार या बॉलला काय खेळेल कॅच पकडलेली वॉटर कॅच या ठिकाणी वंडरफुल फिल्डिंग केलेली आहे साजी एक जबरदस्त फिल्डर जबरदस्त हार्ड कॅच कव्हर केली आहे महत्त्वाचा हार्ड हिटर बॅट्समन प्रतीकला बाद केलंय तर पाहिलं आपण धावसंख्या फळकावर झालेली एकंदरीत 17 4 गडी बाद सत्रह धाव आहेत अमोल पाटील लेफ्ट हँड बॅट्समन तयार गोलंदाज निखिल बागुल पहिल्या ओव्हरला दिल्या होत्या 9 धावा या षटकात पहिल्याच बॉलला विकेट काढली हे तिसरे षटक आहे धाव संख्या खेचतील का 5 ओव्हरची पहिली इनिंगची बॅटिंग भिवंडी ग्रामीण फुलटा चुंड बॅटवर अमोल पाटील ने भिरकाव दिला षटकार आर पार गगन चुंडी आउट ऑफ पार तेरी झलक शर्पी शिवली बातें कर दो हर आर पार सर्वात लांब षटकार या मैदानातील या डीजे बॅक टू 6
सक्सेस अमोल पाटील ची फलंदाजी जी मागच्या 15-18 वर्ष गाजली ती आज पुन्हा एकदा त्यात ताकदीनं। शेवटी म्हणतात ना जेव्हा तालुक्याची इज्जत तालुक्याची शान तालुक्याचं क्रिकेट दाखवायची वेळ येते त्यावेळेस मात्र खरं क्रिकेट बाहेर पडतं। अमोल पाटील यावेळेस मात्र 4 गडी बाद झाले असताना आपल्या बॅटिंगची चमक दाखवतोय आणि हा सामना पाहिला त्याचे फॅन फॉलोअर्स त्याचे हृदयस्पर्शी मित्र अर्शद होंडो सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत अमोल पाटील यांना। सामना भन्नाट आहे। वडोली प्रीमियर लीग साठी मोहम्मद अली बाबे तौसिफ बुरे आणि तवसुफ बुरे यांचे भाचे हे खास स्पर्धेसाठी मामाच्या गावाला आलेले आहेत। पुन्हा अटॅक केलाय चेंडू हवेमध्ये आहे आणि काय घडेल तर इथे जातोय षटकार हॅट्रिक अमोल पाटीलची टाळ्या वाजवा मास्टर ब्लास्टर मॅन फ्रॉम झिडके भिवंडी ग्रामीण हिटर फॉलो द नोटिफिकेशन इन युअर फोन के फ्लावर्स आमचे क्या फायर एम आहे काय गुडीज आहे तवसु भुरे यांच्याकडनं या गगन चुंबी षटकारांच्या हॅट्रिक बद्दल 500 रुपयाचं रोख बक्षीस। वाडा तालुक्यातील टॉप वरच्या गोलंदाजावर अमोल पाटीलनं षटकार हॅट्रिक लगावली 500 रुपये पारितोषिक तवसु भुरे यांच्याकडनं येत आहेत। एक जबरदस्त क्रिकेट रोहित पाटीलनं प्रगतीपथावर षटक टाकलं 2 विकेट जरूर घेतल्या निखिल बागुल सुद्धा पहिल्या बॉलला विकेट घेतली परंतु अमोल पाटील हा अमोल पाटील आहे। हा भिवंडी ग्रामीण टेनिसचा ठाणे वाघ आहे आणि वाघाची डरकाळी 3 षटकारांची बसलेली आहे। ओ निखिल बागुल सुद्धा कमी नाहीये दाखवून दिले विकेट काढली अमोल पाटील चांगली नी खेळून बॅक टू द गाव तर 35 धावसंख्या 35 लॉस ऑफ 5 विकेट 35 धावांवर 5 गडी बाद झाले भिवंडी ग्रामीण टीमचे। निखिल बागुलनं या षटकात 2 विकेट घेतलेले आहेत बॉल झालेत 5 शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राहतोय। अमोल पाटीलनं धुवाधारी फलंदाजी जरूर केली 3 षटकार लगातार हॅट्रिक ठोकली परंतु यानंतर येणारे चेंडू काय इतिहास घडवतील 13 बॉल अजूनही बाकी राहत आहेत। दीक्षित बागुल खरुली यांच्याकडे दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत तर रोहित सुतार बिलोशी यांच्याकडे सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत। सुरेख फटका ऑलसाईडला तोंडावर मात्र काम केले मिड विकेट कडे चेंडू टटवला गेलाय या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कशावर क्षेत्ररक्षक करेल तोपर्यंत चेंडू अडवला गेलाय साजिद कडनं 2 धावा कव्हर होत आहेत। धाव फलक मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर 37-37 धावा 5 गडी बाद भिवंडी ग्रामीणचा स्कोर आहे। पात्रा ऐकत रहा वडोली प्रीमियर लीग चा धमाका डीजे तुम धडाके तुम धडकन बोले जब तू छत पे आए मैंने लड़ाके तुझसे मन मंदिर सगळ्या प्रेक्षकांचं मी समालोचक सुरज पाटील आणि सदन अडकम सरांकडून हार्दिक अधिक स्वागत। WPL लीग 2022 एक्झिबिशन मॅच भिवंडी ग्रामीण वर्सेस वाडा ग्रामीण भन्नाट सामना 18 चेंडू 3 षटकात 37 धावसंख्या 37 लॉस ऑफ 5 विकेट भिवंडी ग्रामीण कर्णधार स्वतः मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील बाद झाल्यानंतर आलेत योगीराज योगी योगेश पाटील मॅन फ्रॉम अकलोली गावदेवी अकलोली संघातून अनेक रेकॉर्ड ओपन क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड या खेळाडू महाराष्ट्र टेनिस विश्व गाजवलंय। नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत कल्पेश गरत न्यू वेडगाव टीम प्लेयर तोसो बुरे यांच्याकडे कॉमेंटरी ट्रॉमी जरिको 100 रुपये का इनाम आहे थँक्यू थँक्स अ लॉट एंड दॅट्स सामना भन्नाट आहे। अडकमल सर काय म्हणाल या ठिकाणी अगदी 19 बॉल मध्ये 43 धावसंख्या ठोकलेली 5 गडी बाद झाली असताना अति उच्च दर्जाचा क्रिकेट हाय क्लास ड्रामा इस मॅच में ऍक्शन आहे इमोशन आहे ड्रामा आहे एव्हरीथिंग इन दिस मॅच। या मॅच मध्ये टसन आहे आणि टेन्शन पण आहे तोडीस तोड खेळ उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी विशाल दिनकर हा सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे गोरसे संघाला अकलोईच्या मैदानात ज्यांना
भावेश पवार यांनी कंपनीला पराभूत केलं होतं राज्य सातवी जोडीला. मॅन फॉर्म मुसारने विशालचा दुसरा बॉल. सुरेख चेंडू या ठिकाणी तेवढ्या ताकदीन मध्ये तटवले. जोरकस फटका आहे. चेंडू वाईडिस्ट लॉंग झोनला फील केला गेलाय. चांगलं क्षेत्रक्षय, चांगला थ्रो. धावसंख्या फटकावर एक ने वाढून पोहोचते 24-44. स्कोर ऑन बोर्ड. हे षटक क्रमांक 4 आहे. दोन बॉल निघून गेलेले आहेत. 4 चेंडू बाकी राहत आहेत. एकंदरीत 10 बॉल अजूनही समोर असतील. धावसंख्या 44 असताना भिवंडी ग्रामीण समोर. बघूया तिसरा बॉल. अपीलचा प्रयत्न आणि चेंज ऑफ पेस वापर केला गेलाय. कल्पेश घरतला हा बॉल मात्र तेवढा नजरेमध्ये कैद करता आलेला नाहीये. षटकार गेल्यानंतर सिंगल धाव दिली, त्यानंतर डॉट बॉल काढतोय. दमखम दाखवतो युवा गोलंदाज. कल्पेश सुद्धा नाव मोठे. वाडा टेनिस विश्वामध्ये अनेक फायनल्स येऊन न्यू वेडेगाव टीमने घेतलेले आहेत. आणि अगदी 1 लाखाच्या स्पर्धेला 2 षटकार भावेश पवारला संध्याकाळी 6:15 लगावले होते. ती आठवण आज पुन्हा एकदा करून देईल का. सुरेख फटका या ठिकाणी ऑन साइड ला तटवला गेला. वाडिश लॉंगला रोहित पाटीलचं काय भन्नाट फिल्डिंग आहे. एकच धाव मिळते या बॉलवर. काय चांगल्या शॉट वर चांगली फिल्डिंग होते. मॅच मध्ये जोश आहे. रक्त अंगामध्ये सळसळते. वाडा ग्रामीण याची नजर आणि चित्त्याची चपळाई जबरदस्त. बाज के जैसी नजर और चित्ते की जैसी पकड. दोन चेंडू बाकी राहतात विशालचे चौथ्या षटकातील. धावसंख्या 45 45 धावा भिवंडी ग्रामीण. फटका या ठिकाणी मिड विकेटला. विशाल बागुलचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. काय एफर्ट्स आहेत. वाडा ग्रामीणची फिल्डिंग आज मात्र खऱ्या अर्थाने सर प्रशंसा होती या फिल्डिंगची सुद्धा. नाही, घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर वाड्यातल्या खेळाडूंनी परफॉर्मन्स दाखवावाच लागेल. नाही दाखवला तर त्यांची छी थू होईल. बघूया काय घडेल. अगदी जबरदस्त मॅच आहे. कारण प्रिन्स मूवी लाईव्ह वर हजारो प्रेक्षक सामना पाहत आहेत. या सामन्याची रंगत मोठी असणार आहे. 46 धावसंख्या 46 स्कोर. आणि या अंतिम बॉलवर चौथ्या षटकातील किती धावसंख्या येईल. ऑन साइड ला तटवले. जरूर दुसऱ्या प्रयत्न. योगीची काही रन अप कॉल केला आणि कल्पेश पोहोचले. 2 धाव आले या शेवटच्या बॉलला. 4 ओव्हर समाप्त. 24 चेंडूचा खेळ झाला. विकेट गेलेले ते आतापर्यंत 5 गडी बाद स्कोर होतोय. 24 चेंडूंमध्ये 4 ओव्हरला 48 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. येतोय डीजे मास्टरला संदीप तुमच्यासाठी. तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है. ये तेरा हीरो. संघ चंबू गबाळे बिराड बांधून घरी परतलेला आहे दरवर्षी प्रमाणे. असू द्या, क्रिकेटमध्ये हार जीत अप्स अँड डाऊन येतच राहतील. परंतु टायगर 11 खेळाडू सांगले की अगले साल इन्शाल्लाह कोशिश करेंगे फायनल जीतने की. सामन्यामध्ये मदत दुरुस्त वाढलेली. या ठिकाणी 4 ओव्हरला 48 स्कोर. 48 धावा आहेत. नक्की सर रन रेट कमी थांबलेला नाहीये. रन रेट चांगला म्हणावं लागेल. कारण 12 धावांचा रन रेट हा भिवंडी ग्रामीण सोडला नाहीये. विकेटचा दबाव घेतलं नाही. स्टार कास्ट प्लेअर आहेत. मिक्स टीम आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन मॅच आहे. नक्कीच नक्कीच. भिवंडी तालुक्यातले व्यवसाय खेळाडू जरी असले तरी त्यांना माहित आहे की वाडा तालुक्यातलं क्रिकेट सुद्धा उच्च स्तरावर. आणि त्यांच्यासारख्या खेळाडूंसमोर 50+ इन बिटवीन 50 आणि 65 दरम्यान धावसंख्या उभारावीच लागेल. पहिल्याच बॉलला योगीच्या बॅट मध्ये जातोय. शानदार गगनचुंबी वागजीदार फोडला पार षटकार. पहिल्या बॉलला अगदी चोरकस फटका. योगीच्या मनगटाची पॉवर त्याने साजिदला दाखवली. आज वाडा तालुक्यातील वाडा ग्रामीणची मेन टीम नाहीये. यंग ब्रिगेड टीम आहे आणि त्यांना संधी मिळते. फैजान मेमन नाहीये या मॅच मध्ये. विकी काळे नाहीये. बीच घोलप उमर फकी त्याचबरोबर जयेश पाटील असे बरेचसे खेळाडू. मेघन पाटील असतील त्याचबरोबर. पाहिलं आपण युवराज डुकले असतील. असे बरेचसे खेळाडू नाहीयेत. मोठ्या दौऱ्यावर ते गेलेले आहेत. आणि आज या स्पर्धेला यंग ब्रिगेडला संधी आहे. जिशान पावले वेलकम.
55 धावसंख्या झाली आहे, 5 बॉल बाकी राहतात या षटकातील. सुरेख फटका स्टेट टाइमचा चेंडू जातो सी मार रेषेकडे चौकाना करिता योगीच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा ब्लास्ट या डीजे करेंगे सबका स्वागत. खरं पाहिलं आपण फैजान मेमनची बॅटिंग तळपली होती गणेशभाई वज्रेश्वरी या ठिकाणी अप्रतिम लीग करिता. त्यानंतर आज प्रथमेश ठाकरे हा सुद्धा एक हार्ड हिटर बॅट्समन भिवंडी ग्रामीणचा अनुपस्थित आहे. केदार पाटील अनुपस्थित आहेत. सुरेख फटका योगीच्या बॅटमध्ये कॅप्टन टीम भिवंडी ग्रामीण. अमेझिंग बॅटिंग यार, पब्लिक खुश, पैसा वसूल बॅटिंग. योगी योगेश पाटील अकलोली यांच करिता कौसबपुरे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक. कारण पब्लिकला खुश केलंय षटकार चौकारांचं आतषबाजी. तौसिफ भुरे यांच्याकडनं प्रति षटकारला 500 रुपये पारितोषिक आता इथून पुढे लागलेले आहेत. बघूया काय घडेल, बघूया सामना रंगतदार. 3 बॉल बाकी, साजिद बॉलिंग मार्कवर. आणि साजिद न विकेट काढली आहे, अमेझिंग वंडरफुल बॉलिंग. मिनाज काजी यांनी काल बक्षीस जाहीर केलं होतं, प्रति षटकार 106,000 रुपये हिशोब झालेला आहे, घेऊन यायचंय. तर पाहिलं आपण नक्कीच या ठिकाणी, मात्र धावसंख्या फरकावर 65-65 डावा. 6,000 रुपये मिनाज काजी यांचे आतापर्यंत प्रति षटकार 100 रुपये लावले होते. अजून मॅचेस बाकी आहेत, म्हणजे 10 ते 15,000 नक्की होणार आहेत. बघूया सामना रंगतदार, कोण जिंकणार, भिवंडी ग्रामीण की वाडा ग्रामीण. आले मिनाज काजी नाव घेतात आलेले आहेत. चंद्रकांतजी सोनावणे यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आम्ही त्यांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. आईये सर, तशरीफ लाईये, पधारीये. पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना भिवंडी ग्रामीणचा स्कोर झालाय, स्कोर कार्ड वर धावफलक बनतोय, 65 धावा. साजिदचे अजून या ओव्हरचे 2 बॉल बाकी राहत आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा संधी असेल, पर नो मॅच सुद्धा नाही. चेंडू पडतोय कव्हर झोन मध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 5व्या बॉलला 2 धावा येत आहेत. धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल. धावफलकावर 67 या धावसंख्येवर 6 विकेट गमवताना स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतात भिवंडी ग्रामीणचे मयुरेश. एक हार्ड हिटर बॅट्समन मयुरेश सुद्धा आहेत. साजिदनं कमबॅक मिळवलंय, योगीला बाद केल्यानंतर मात्र धावा मोठ्या फटक्याने मिळत नाहीयेत. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू 5व्या ओव्हरचा. सुरेख फटका, चेंडू जातो डीप लॉग ऑफ झोनला. पंच दर्शवत आहेत विकेट, फलंदाज 5.
अशोक जाधव बॉलिंग मार्कवर आलेले आहेत. अनुभव संपन्न असा गोलंदाज आता मात्र बॉलिंग मार्कवर आणला गेलाय. सामना समान स्थितीमध्ये समान शक्ती जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस मात्र संघर्ष होतो. वाडा यंग ब्रिगेड ग्रामीण टीम न आज मात्र इतिहास रचला जाईल का की भिवंडी ग्रामीण आपली तीच ताकद या मॅचला मात्र शाबूत ठेवतील का. कारण इतिहास बोलतोय एक्झिबिशन मॅच आतापर्यंत तीन झालेले आहेत. तीन मॅच पैकी वाडा ग्रामीण दोन जिंकलेले आहेत तर एक मॅच जिंकलेली भिवंडी ग्रामीण. आणि आज चौथा सामना शो मॅचचा आहे. या तीन वर्षात तीन मॅच झालेले आहेत आणि या वर्षातील हा दुसरा सामना आहे. बघूया काय घडेल. मागचा सामना फैजान मेवन 10 बॉल मध्ये 35 धावा फटकवताना मात्र जिंकला होता. अप्रतिम विशाल वल्टे विकी काळे यांनी मात्र आपली छाप टाकली होती. आणि या मॅचला आज मात्र कलाटणी वाडा संघाकडनं कोण देणार की भिवंडी ग्रामीण पुन्हा एकदा वर्चस्व या ठिकाणी मात्र राखणार. अमोल पाटील योगी यांनी चांगली बॅटिंग जरूर केली आहे. रिव्हर्सिपचा शॉट आणि सौरभ अडकलो फसलाय. पहिलाच बॉल रिव्हर्सिप अटेम्प्ट केला होता आणि धोक्याचा इशारा विकेट जाते. बॅक टू डग आउट पहिला ड्राफ्ट वाडा. बागू लेत आहे तर विस्फोटक फलंदाज सौरभ अडकमोल तीन षटक किमान खेळले असते तर सामना कव्हर ही जवळजवळ केला असता. 40+ वर धावसंख्या गेली असती. परंतु जे झालं त्यापेक्षा काही घडवायचंय याकडे कॉन्सन्ट्रेट करण्याकरिता निखिल बागुल आता मात्र वन डाऊन साठी जरा पुढे येत आहे. बॅटिंग ऑर्डर चेंज होते. निखिल बागुलला आता मात्र पुढे धाडलं गेलंय. भरत बागुल थोडे मागे थांबलेले आहेत. मॅचची कलाटणी कोण देणार. अशोक जाधव समीकरण बदलवेल का. निखिल बागुल रनरेट कव्हर करेल का. कारण 68 धावा करायच्या आहेत तर रनरेट मात्र 12 धावांचा लागेल. धावसंख्या फळकावर आहे ती 9. दुसरा बॉल जास्त हाय दिली गेली. बॉलला वाईट बॉलचा अॅक्युरेट निर्णय पंचांनी दर्शवलाय. या अवांतर धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. सामना समान स्थितीमध्ये. ज्या स्थितीमध्ये भिवंडी ग्रामीण संघ पहिल्या इनिंगची बॅटिंग मध्ये होता त्या स्थितीमध्ये वाडा संघ ग्रामीण सुद्धा आहे. अशोक जाधवचा हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. लेफ्ट हँड बॅट्समन निखिल बागुल आल्याबरोबर दोन वाईट बॉलच्या धावा या मात्र बहाल केलेत अशोक जाधवनं. धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्यातील अजूनही 5 बॉल बाकी राहत आहेत. नाईस बॉल एक्सलंट डिलिव्हरी गुडलेन स्पॉट वरचा बॉल डॉट केला गेलाय. निथाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय अशोक जाधवचा. 8 बॉल वाडा संघाची धावसंख्या 11 आहे. 4 बॉल मध्ये 2 ब्लास्ट करावे लागतील जे अमोल पाटील ने केले होते. जबरदस्त बॅटिंग केली होती. षटकार हॅट्रिक केली होती अमोल पाटील ने तिसऱ्या ओव्हरला. तर या दुसऱ्या ओव्हरला धावा किती येतील. सेम बॉल निखिल बागुलच्या बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडत नाही. चेंडूवरची नजर हटली जाते. लगातार 2 धावा 2 बॉल डॉट केले गेलेत. सौरभ अडकमोल एक महत्वाचा हिरा होता ज्याला या खेळपट्टीवर टिचून फलंदाजी करायची होती. पण आज मात्र अशोक जाधवनं विकेट घेताना दमखम दाखवलेली आहे. व्हॉट अ शॉट. इन साइड आउटचा फटकावीमध्ये बॉल आणि इथे विकेट. फलंदाज बाद निखिल बागुल बॅटिंग लगाव. अकरा धावसंख्या फळकावर आहे आणि आता मात्र मॅच घेऊन जाणारा फलंदाज आलाय भरत बागुल. अमोल पाटील यांच्या सोबत कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलंय आज आमने सामने टक्कर आहे भरत बागुल. तुम्ही जिंकणार की आम्ही ही मात्र चुरस्ता लागेल नक्कीच. या ठिकाणी पाहिलं आपण तर
धावा सोप्या नाही आहेत, 68 धावा करणं एवढं सोपं नसणार आहे, रन रेट न चालत नाही स्कोर, फक्त त्या 11 धावा त्या 10 बॉल मध्ये। विशाल बागुल तयार, सुरेख फटका ऑल साइड तटवला गेला, चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर डीप चेंडू जातो, दोन धाव घेण्यापर्यंत मात्र बाजूला क्षेत्ररक्षक फील करतोय, थ्रो विकेट कीपर कडे, वाव काय फिल्डिंग आहे, जबरदस्त दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी भिवंडी ग्रामीणच आहे। भिवंडी ग्रामीण, भिवंडी टेनिस क्रिकेटचं नाव देश पातळीवर खूप मोठं आहे, चांगले चांगले दिग्गज खेळाडू घडले गेले। तर विशाल स्ट्राइक नॉन स्ट्राइकला भरत, मापोली वरून एक दर्दी क्रीडारक्षक सादिक पटेल आलेले आहेत, त्यांना आमची विनंती आहे वडोले प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। मिस टायमिंग स्टो भरत बागुल चुकीचा फटका खेळला, कॅच सुद्धा सुटलेली आहे, जीवनदान धरतीला दान केला हा कॅच, दोन ओवर समाप्त होत आहे, स्कोर होतोय फक्त 13 धावा, दोन ओवरला झालेल्या त्या 13 धावा 68 धावा खूप दूर आहेत, सामन्याची चुरस संपलेली नाहीये कारण 18 बॉलचा खेळ बाकी आहे। इट्स अ शो टाइम, वाडा ग्रामीण अँड भिवंडी ग्रामीण वेलकम WPL लीग डीजे रेगुलर ड्यूटी। तर 3 षटक बाकी राहत आहेत या मॅच, महत्वाचं षटक तिसरं षटक आहे आणि योगेश पाटीलना चेंडू स्वतः कर्णधारांना हातामध्ये घेतलाय कारण दुसऱ्या षटकात अशोक जाधवनं फक्त 4 धावा दिल्या आहेत, सामना अजून बॅलन्स आहे कारण पहिल्या ओवरला भिवंडी ग्रामीणच्या 9 धावा होत्या, दुसऱ्या ओवरला 8 धावा होत्या, तर वाडा संघाच्या दुसऱ्या ओवरला 4 आहेत, समसमान मॅच आहे, बॅलन्स मॅच आहे। बॅटची येत लागली चेंडू, मात्र लॉंग स्टॉप, दोन धावा येतात की 3 येत आहेत, दोन धावा घेत येतात की 3 येत आहेत, दोन धावा कंप्लीट केलेले आहेत आणि क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत दोन धावा कव्हर झाल्या, धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल, धाव संख्या फलकावर 15 वर, परंतु दोन ओव्हरला जरी धाव संख्या ही 17 जरी असली भिवंडी ग्रामीणची आणि वाडा संघाची होती धाव फलकावरती 13 आणि आता बनली 15, 3 षटकार अमोलला ठोकले होते परंतु अमोलच्या तोडी तोड फलंदाजी भरत बागुल करेल काय, योगीनं हा पुन्हा एकदा डॉट बॉल हाताळला गेलाय, दोन बॉल तर निघून जात आहेत, 4 बॉल मध्ये 2 षटकार एखादा चौकार आल्याशिवाय वाडा ग्रामीणला पर्याय उरलेला नाहीये, आता बॉल थांबणार नाहीये, लॉंग स्टॉप कडे निघून जातोय, बाउंड्री कडे मॅडम चेंडू फील होता होता राहतोय आणि इथे 2 धाबा पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर लहान मुलांनी उभं राहायचंय, वाईड वाईड या ठिकाणी यस अंपायर, वाईड प्लस 2 धाबा, अशा 3 धाबा येत आहे, बोनस मिळतोय, धाव संख्या फळकावर 18 होतीये, डॉट की षटकार, सुपर बॉलिंग भरत बागुलच्या बॅटला बॉल लागतच नाहीये, योगी आपला पूर्ण अनुभव झोकून देतोय, काय म्हणाल सर या ठिकाणी मोठे फटके थांबलेले नाही थांबलेत म्हणजे अक्षरशः मुसके आवडलेले वाडा संघाच्या मुसके आवडलेले आहेत, कॅच पकडली गेली पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय भरत बागुल, बॅक टू डग आउट, धाव संख्या फलकावर, सचिन तेंडुलकर गेल्यानंतर विराट कोहली आले, भिवंडी ग्रामीणने या मॅचवर सिकंजा कसलेला आहे, वाडा ग्रामीणच्या मुसके आवडलेला आहे, वाडा संघाने पांढरे निशान फडकवलेला आहे, सागरची एंट्री होते, बघूया सागर, बघूया सामना रंगतदार, हा रिटर्न बॅट्समन फैजान मेमन गुंडोच्या नंतर फैजान तयार झालाय, तर उमर पक्कीच्या अँगलला या ठिकाणी खेळणारा सागर आलाय आणि चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला एका धावे करिता,
प्रत्येक खेळाडूची जागा प्रत्येक खेळाडूला घ्यावीच लागते. आज जे खेळाडू अनुपस्थित नाही त्या जागेवर आपल्याला खेळायला मिळते. वाडा ग्रामीण भिवंडी ग्रामीणचे खेळाडू चांगल्या प्रदेशात दर्शन करण्याचा प्रयत्न करतात. हवेमध्ये बॉल कॅच पकडली गेली, फलंदाज बाद बॅट टाकत विचार तू चल मै आया. या ठिकाणी मात्र विकेट वर विकेट आणि भिवंडी ग्रामीणचा प्रयत्न. विलास जाधव यांची एंट्री झाली आहे. वडोली गावातील सुकृत गावाचा अभिमान, परंतु थोडा उशिरा येतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेट आहे, खेळा खेळ असतो कुणाचा मेळ बसत नसतो, खेळा खेळ असतो कुणाचा मेळ बसत नसतो. जे काही ठरवत असतो येणारा वेळ ठरवत असतो. मॅच जिंको किंवा हारो मी इतिहास रचेन या भावनेनं गोलंदाजी, या क्षमतेनं फलंदाजी केली तर इतिहास रचलाच जातोय. बघूया काय घडेल. सामना रंगतदार. याच वाड्याच्या भूमीमध्ये अर्षद ओंडो सारखा फलंदाज तयार झाला. याच वाड्याच्या भूमीमध्ये युवा यंगस्टार फैजान मेमनचं वादळ तयार झालं. उमर फकी सारखा भन्नाट फलंदाज, दीपेश गोलप सारखा ब्लास्टिंग फलंदाज आणि विकी कळे सारखा लेदर टेनिस क्रिकेटचा ऑलराउंडर स्टार प्लेयर तयार झालेला आहे. कल्पेश खरचा सुसाट वेगानं गोलंदाजी, विकेट काढली पहिल्याच बॉलला. कैलास जाधव बाद कल्पेश खरत न करून दाखवलाय. कमांड इज झालेला शरणांगती पत्करलेली आहे. त्यांचा प्रतिकार दुबळा क्षीण झालेला आहे. सैराज खतीब मैदानाच्या आतमध्ये येतोय. एकही फलंदाज वाडा संघाचा वाडा ग्रामीणचा तग धरू शकलेला नाहीये. आणि मला तर असं वाटत की आज यंग ब्रिगेड टीम खेळावी. यंग ब्रिगेड टीम खेळतीये, त्यांना संधी मिळते या मॅच मध्ये. प्रत्येक गावागावातील खेळाडू मिक्स या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रत्येक खेळाडूला आपली धमक, आपली क्षमता ग्रामीण भिवंडी समोर काय हे दाखवण्याची आज वेळ आलेली आहे. सुरेख फटका शैराज कदीपने मोठा फटका दडवलाय. चेंडू गेला बाउंड्री लाईन कडे, फील होतोय एका धावे करता. सिंगल डबल फार काही होणार नाही, कारण कल्पेश घरत हा कसलेला खेळाडू आहे. भावेश पवार सारख्या टीमला टफ दिली होती. अगदी अंडर 20 संघ एकटा दोन ते दोन खेळाडू फक्त अंडर 20 अबो आहेत. परंतु न्यू वेडे गावनं वाड्याच्या प्रेक्षकांची मन ताळ्या घेतल्या होत्या 1 लाख स्पर्धेला. आणि सामना हारून सुद्धा न्यूवेडेगावचं नाव आज ही यादगार राहत आहे. कारण गोरसे संघ तर एक मोठा संघ आहे, ज्यानं महाराष्ट्रात सर्वात जास्त फायनल घेणार टीम आहे. चांगल्या पद्धतीनं 11 च्या 11 खेळाडू स्टार कास्टचे आहेत. जे ओपन क्रिकेटला ओपन स्टार कास्ट प्लेयरला एक गाव एक गोरसे संघ का हरवतोय, तर त्यांची प्रॅक्टिस त्यांची मेहनत त्या गावाची आहे. 9 बॉल मध्ये 48 धावांची गरज असताना सिंगल धाव येते. ही मॅच सर एवढं काही जोमान वाटलं नाही, वन साइड मॅच आहे. निम्म स्टेडियम ओस पडलेले वाड्याच्या संघाचा खेळ पाहून बरेचसे प्रेक्षक आपापल्या घरी आल्या पावले निघून गेलेले आहेत. बघूया सामना रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळते. सैराज खतीब एक मोठं नाव नारे गावातील. रिव्हर्सिव्ह खेळण्या प्रयत्न केला गेला. धावा किती येतील या ठिकाणी? सिंगल धाव कव्हर करतायत. 1 पेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. सामना अतिशय या ठिकाणी खरं तर लुटू पुटू जात शब्द जो आहे सर तो योग्य. बॅटिंग चाललीच नाहीये. नाराज झाले प्रेक्षक काय म्हणाल? प्रेक्षक नाराज नाही, मनातल्या मनात वाडा ग्रामीणला शिव्यांच्या लाखोल्या वाहिलेल्या. बघ्या काय खेळेल. ओ नाईस या ठिकाणी मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. एक सुद्धा षटकार बसलाच नाहीये. एक ही षटकार वाडा संघाच्या फलंदाजाकडनं आलेला नाहीये. म्हणजे भिवंडी ग्रामीणची गोलंदाजी दर्जेदार आहे. कुठलाच फलंदाज कोण ठोके षटकार है किसमें दम भिवंडी ग्रामीण के सामने दिगाव सिक्सर ठोके. आणि या ठिकाणी पाहिलं आपण, या ठिकाणी आव्हान सुद्धा दिलं ते प्रेक्षक आम्हाला म्हणतात की त्यांना चेतवा. वाडा संघातील फलंदाज चेतवावं लागतं अशाही काही स्टेटमेंट कमेंट्स येत आहेत. तेही करून बघलं समालोचनाच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजी अगदी सुंदर तर असतेच, परंतु ज्या प्रकारे वाडा संघाने घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर एव्हरीथिंग इज फेवर इन वाडा, सगळ्या गोष्टी अनुकूल असताना मात्र त्यांनी जो खेळ केलेला आहे, तर खरोखर प्रेक्षक नाराज खूप नाराज झालेले आहे. चेक आलेले
आणि या ठिकाणी डब्ल्यूपीएल लीग चे चेक आलेले आहेत. अगदी बरोबर स्वतः घेऊन येत आहेत सामना रंगतदार. भिवंडी ग्रामीण आज गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने इतिहास रचलाय. बॅटिंग करताना योगेश पाटील अमोल पाटीलला भन्नाट बॅटिंग केली होती. चांगल्या गोलंदाजाला 3 षटकार निखिल बागुलला अमोल पाटीलला ठोकून दाखवले होते. जबरदस्त बॅटिंग योगिराज पाटीलची. आणि तौसुपुरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं होतं. चांगलं क्रिकेट जेव्हा असतं तेव्हा प्रेक्षक मनातून मात्र पारितोषिक देतात. आज वाडा ग्रामीणचा जो संघ होता ना, हा लल्लू पंजू खेळाडूंचा संघ होता. नक्कीच मेन खेळाडू वाडा टीम मात्र पूर्ण आज नाहीये. ज्या यंग ब्रिगेडला संधी दिली होती त्या खेळांना तेवढा परफॉर्मन्स दाखवता आलेला नाही. वाडा ग्रामीणच्या 11 संघाची पोझिशन वाडा वडोली प्रीमियर लीग मधल्या टायगर 11 सारखी झालेली आहे. आणि यावेळेस मात्र दाखवले दमखम षटकार सागरनं. मैंने बोला था कि ये सिक्सर लगवा सकता है लेट लेकिन बेस्ट दैट यू द सिक्सर यट इज ए. मॅच पाहून आजच्या डीजेला सुद्धा सुस्ती आलेली ऑपरेटरला. एवढा वाडा संघाचा खेळ मात्र शांत पाहायला मिळतोय. 68 धावा करताना स्कोर झालेला आहे. वाईट धावसंख्या 1-0 वाढून आता 31 झालेले आहेत. पाचव्या षटकातील बॉल किती होत आहेत? 3 बॉल. पाचव्या षटकातील 3 बॉल झालेत आणि आता 31 धावसंख्या आहे 68 करण्याकरिता. क्लास कव्हर डाईव्हचा षटकार या स्पर्धेतील आतापर्यंतचा कव्हर डाईव्हचा अप्रतिम षटकार. अमेझिंग सागर वंडरफुल बॅटिंग. जीत हो अभिमान लगे, हार हो शान रहे, हा शान ठेवणारा षटकार जडीज आहे. दीपेश गोलपला मिस करता षटकार ठोकर. दीपेश गोलप कव्हर झोन मध्ये असे षटकार नेहमी लगवत असतो. पुन्हा अटकण्याचा प्रयत्न मात्र केला तो या ठिकाणी मात्र चेंडू मात्र जातो डीप झोनला. पराजयाच्या दाट छायेत वाडा ग्रामीण टीम. कुठेतरी सागरला उशिरा पाठवलं गेलंय. जर ओपनिंग करिता आला असता तर सामन्याचं चित्र थोडस बदलण्याची कामगिरी झाली असती. काही असो यंग ब्रिगेडचं आज गेम प्लॅनिंग थोडस वेगळं पाहायला मिळालंय. संधी मिळाली होती परंतु भिवंडी ग्रामीणनं अप्रतिम क्रिकेट योगीराज पाटील योगीने करून दाखवलं, अमोल पाटीलने करून दाखवलं, अशोक जाधव हॅट्स ऑफ वंडरफुल बॅट बॉलिंग, ज्यानं मात्र छाप टाकली विकेट घेतल्या. अप्रतिम मात्र पंडरंग मोर अप्रतिम गोलंदाजी कल्पना केली प्रतिज्ञा केली आणि सामना वन साइड. भिवंडी ग्रामीण आज एक्झिबिशन मॅच जिंकण्याची तयारी आणि विजयी होतोय या स्पर्धेमध्ये. एक्झिबिशन मॅच मध्ये खेळला भिवंडी ग्रामीण संघ वाडा ग्रामीणच्या विरोधात विजेता. अमेझिंग. तौसिफ पुरे यांचा स्वागत सन्मान केलं जात आहे. तौसिफपूर यांचा शाही सन्मान आणि सत्कार करण्यात येते. या गावातील अमोल एकनाथ दिवसे परमानपुरे मुनीपुरे यांना विनंती करतोय की आपण माननीय तौसिफपुरे साहेबांचा शाही सन्मान करावा. वडोली गावाची आन बान शान आणि तरुणांचा एक मोठा मान, तरुणांचे प्रेरणास्थान माननीय तौसिफपुरे साहेबांचा शाही सत्कार होत आहे. वडोली प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत मिस्टर तौसिफपुरे सर, वेलकम. दिस आपलं हार्दिक स्वागत मिस्टर तौसिफपुरे सर, वेलकम. तदनंतर त्यांचे छोटे बंधू माननीय तौसिफपुरे यांनी